तब्बल 2.5 दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले पत्रकार मोहन मस्कर पाटील, वय वर्ष 44, यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं गुरुवारी निधन झालं। त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील तारा निखळला। मित्रांमध्ये कायमच उत्साह भरणारा, अत्यंत संवेदनशीलपणे बातम्या हाताळणारा व तितक्याच भेदक लेखणीने बातमीला जिवंत करणारा, माहिती, ज्ञान व संदेशासोबत आपल्या लेखणीने व्यवस्थेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा, बातमी लेखनाचा आदर्श वस्तुपाठ आणि मित्रांसाठी उत्साहाचा खळखळता झरा आज काळाच्या पडद्याआड लुप्त झाला। मोहन मस्कर पाटील यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांना राज्य शासनाचा पुणे विभागाचा नानासाहेब परुळेकर पत्रकारिता पुरस्कार, स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम अभियानाचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला होता। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसह देश राज्य पातळीवरील अनेक संस्थांच्या फेलोशिप त्यांना मिळाल्या होत्या। मुलगी नको असलेल्या कुटुंबात मुलीचे नाव नकुसा ठेवले जात होते, त्या विरोधात मोहन पाटील यांनी विपुल लेखन करून ही प्रथा समाजात दूर होण्यासाठी काम केले। त्याचे पडसाद राज्यभर उमटून नकुसाची नाव बदलण्याची चळवळ उभी राहिली। त्याची दखल घेत त्यांना लेख लाडली चा पुरस्कार मिळाला होता। मराठी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना त्यांनी राजकीय सामाजिक गुन्हेगारी प्रशासकीय क्षेत्रात विपुल लेखन केले। पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन करत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला। रंजल्या गांजलेल्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी नेहमीच तीव्रतेने लेखन केले। याशिवाय समाजातील बदल अचूकपणे टिपून केलेले लेखन समाजाला दिशा देणारे ठरले आहे। मोहन यांच्या निधनाने साताऱ्यास पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळीच्या क्षेत्राचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे। त्यांच्या जाण्यानं तब्बल 2.5 दशकांचा अनुभव हरपला आहे। त्यांची पत्रकारिता उदयोन्मुख पत्रकारांसाठी सदैव मार्गदर्शक दिशादर्शक ठरणारी आहे। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून त्याचे परिणाम ही दूरगामी झाले आहेत। ते सध्या पुण्यनगरीच्या सातारा कार्यालयात उपसंपादक म्हणून कार्यरत होते। यापूर्वी त्यांनी लोकमत, तरुण भारत या दैनिकात काम केलं आहे। मोहन यांचं मूळ गाव चिंचेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली असून ते सध्या सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात राहत होते। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले। त्यांच्यावर चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोहन यांच्या जाण्याने साताराच्या पत्रकारिता क्षेत्रातील तारा निखळला असून कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे। गुरुच्या बातम्यांद्वारे स्टार असलेल्या निर्भीड पत्रकार मोहन मस्कर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत।